अब्रू नुकसानीचा दावा ठोकता तेव्हा नक्की काय होतं पहा। राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकेल असं बोलल्याचं तुम्ही ऐकलं असेल। मात्र अब्रू नुकसानीचा दावा ठोकतात म्हणजे नेमकं काय, कायदा काय सांगतो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात पहिल्यांदा अब्रू नुकसानी म्हणजे काय, तर भारतीय दंड संहितेचं कलम 499 मध्ये अब्रू नुकसानीची व्याख्या दिली आहे। त्याचा अर्थ असा की बोलण्यातून, लिहिण्यातून आणि कोणत्याही प्रकारच्या दृश्य प्रदर्शनातून एखाद्या व्यक्तीच्या लौकिकाला बाधा पोहोचत असेल किंवा ती होते असं त्या व्यक्तीला वाटण्याचं कारण असेल तर त्याला अब्रू नुकसानी किंवा मानहानी म्हटलं जातं। आता अब्रू नुकसानीला अपवाद कोणते आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया। तर लोकहितासाठी सत्य, लोकसेवकांचं सार्वजनिक वर्तन, सार्वजनिक कार्यासंबंधी वर्तन, न्यायालयाच्या कार्यवाहीचा लेखाजोखा, निकाली निघालेल्या खटल्यासंबंधी जाहीर आविष्कारांचं मूल्यांकन, कायदेशीर अधिसत्ता असलेल्या व्यक्तीवर टीका आणि तक्रार, अधिकृत व्यक्तीकडे जाऊन आरोप करणं, आपले आणि इतरांचे हितसंबंध जपण्यासाठी आरोप, सद्भावाने सूचना किंवा इशारा देणं हे अपवाद आहेत। अब्रू नुकसानीला नक्की काय शिक्षा आहे ते पाहूयात। तर अब्रू नुकसानीची केस दिवाणी आणि फौजदारीही असू शकते। दिवाणी खटल्यामध्ये नुकसान भरपाई दाखल दंड देतो, तर फौजदारी खटल्यात दंड किंवा तुरुंगवास अशा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात। अब्रू नुकसानीचा दावा ठोकतात तेव्हा नक्की काय होतं पहा। राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकेल असं बोलल्याचं तुम्ही ऐकलं असेल। मात्र अब्रू नुकसानीचा दावा ठोकतात म्हणजे नेमकं काय, कायदा काय सांगतो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात पहिल्यांदा अब्रू नुकसानी म्हणजे काय, तर भारतीय दंड संहितेचं कलम 499 मध्ये अब्रू नुकसानीची व्याख्या दिली आहे। त्याचा अर्थ असा की बोलण्यातून, लिहिण्यातून आणि कोणत्याही प्रकारच्या दृश्य प्रदर्शनातून एखाद्या व्यक्तीच्या लौकिकाला बाधा पोहोचत असेल किंवा ती होते असं त्या व्यक्तीला वाटण्याचं कारण असेल तर त्याला अब्रू नुकसानी किंवा मानहानी म्हटलं जातं। आता अब्रू नुकसानीला अपवाद कोणते आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया। तर लोकहितासाठी सत्य, लोकसेवकांचं सार्वजनिक वर्तन, सार्वजनिक कार्यासंबंधी वर्तन, न्यायालयाच्या कार्यवाहीचा लेखाजोखा, निकाली निघालेल्या खटल्यासंबंधी जाहीर आविष्कारांचं मूल्यांकन, कायदेशीर अधिसत्ता असलेल्या व्यक्तीवर टीका आणि तक्रार, अधिकृत व्यक्तीकडे जाऊन आरोप करणं, आपले आणि इतरांचे हितसंबंध जपण्यासाठी आरोप, सद्भावाने सूचना किंवा इशारा देणं हे अपवाद आहेत। अब्रू नुकसानीला नक्की काय शिक्षा आहे ते पाहूयात। तर अब्रू नुकसानीची केस दिवाणी आणि फौजदारीही असू शकते। दिवाणी खटल्यामध्ये नुकसान भरपाई दाखल दंड देतो, तर फौजदारी खटल्यात दंड किंवा तुरुंगवास अशा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात।